तर चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या नवोदयच्या 120 डेजच्या चॅलेंजमध्ये आणि आपल्या तुमच्या आपल्या आवडत्या चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉईंटमध्ये. तर बघा, जास्त वेळ न घालवता आपण आपल्या चौदाव्या चॅप्टरला आपण सुरुवात करत आहोत. चौदावा चॅप्टर कोणता आहे आपला? सरळ व्याज. सरळ व्याज म्हणजे आपल्याला सिम्पल इंटरेस्टला आपल्याला सुरुवात करायची आहे. सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, चक्रवाढ व्याज हे खूप सारे असतात. तर आपल्याला आपल्या फक्त सिम्पल इंटरेस्टला सुरू करायचे. तर बघा, आपल्याला व्याज ही गोष्ट कन्सेप्ट काय असते हे शिकायचं. पहिले पैसे वापरल्याबद्दल जो मोबदला द्यावा लागतो त्याला व्याज म्हणतात. आता बघा, आपण बँकेकडून कर्ज घेतो तर आपल्याला सांगितलं जातं का 7% तुमचा अॅन्युअल व्याज राहील, म्हणजे वार्षिक तुम्हाला याच्यावर टक्के. तुम्हाला आपण हा टक्के शब्द तर खूप सारा ऐकलेला असतो की इतक्या मुद्दल जर घेतली तर इतके टक्के तुम्हाला व्याज द्यावं लागेल, 3 रुपये टक्के, 4 रुपये टक्के असं आपण ऐकू असतो. आता 100 रुपये जरा घेतले आणि त्याच्यावर 3% जर व्याज लावलं तर 3 रुपये आपल्याला द्यायच्या वेळेस 1 महिन्यानंतर किती द्यावं लागतात? 103 रुपये. याला म्हणतात 3 रुपये टक्के व्याज. अशाच प्रकारे आपल्याला हे व्याज काय असतं हे शिकायचंय. तर व्याज ही कन्सेप्ट तुम्हाला कळाली. व्याज याचं असं असतं की ज्या पैशावर जे पैसे आपण घेतले त्यावर जितक्या टक्क्याने आपल्याला जे पैसे आपण घेतले विकत तेवढ्या टक्क्याने आपल्याला ते महिना संपल्यावर, नाही तर वार्षिक आपण जितक्या वेळासाठी घेतले त्या वेळेनंतर आपल्याला ते परत करावं लागतात, ती रक्कम त्याच्यात ऍड करून. तर बघा, आपण बँकेत आपले पैसे ठेवतो. बँक जर आपण डिपॉझिट केले बँकेत पैसे तर आपण म्हणजे बँकेकडे आपण आपले पैसे ठेवण्यासाठी दिले तर ती बँक ती वापरते पैसे. दुसऱ्या गरजू व्यक्तींना ती हे पैसे वापरण्यासाठी देते आणि त्यांच्याकडून टक्केवारीने पैसे त्यांना वापरण्यासाठी देते आणि आपल्यालाही बँक काही टक्क्यानं ती आपल्या आपली जी रक्कम ठेवलेली आहे तेवढ्यावर काही टक्क्यानं आपल्याला रिटर्न्स देत असते आणि हे पण आपले जे पैसे आहे ते पण ती बँक वापरत असते. तर बघा, एखादी गरजू व्यक्ती बँकेकडून कर्ज घेऊन ते स्वतः विविध कामासाठी ते पैसे वापरतात. म्हणजे आपण जे पैसे ठेवलेले आहेत ते पैसे बँक मध्यस्थी करून दुसऱ्यांना देत असते आणि ते दुसरे जे गरजू व्यक्ती ते वापरत असतात आणि तेही बँकेला टक्के, म्हणजे तेवढ्या टक्क्याने ते बँकेला रिटर्न्स देत असतात. तर बँकेने त्यांना, आता समजा 1000 रुपये घेतले आणि बँक त्यांना 7 रुपये टक्के व्याज लावते, तर जेव्हा ते वापस भरतील तेव्हा ते 1070 रुपये भरतील एका महिन्यानंतर. किती? 1070 रुपये. कळालं व्यवस्थितरित्या? हे त्यांचं वरचे 70 रुपये घालत काय झालं, हे त्यांचं व्याज झालं. कळालं? तर बघा, आपण बँकेतील ठेवलेले बँकेकडून कर्ज म्हणून घेतलेली रक्कम मुद्दल रकमेस मुद्दल म्हणतात. आता जर आपण बँकेकडे ठेवलेली जी रक्कम आहे आणि बँकेने जे गरजू व्यक्ती त्यांनी घेतलेली जी रक्कम आहे या दोघी रकमांना काय म्हणतात? मुद्दल म्हणतो आपण. म्हणजे आपण उचल घेतलेली जे बँकेकडून आपण कर्ज घेतलं 2 लाख, 1 लाख, 3 लाख असं काही पण आपण कर्ज घेतलं त्याला काय म्हणतात? मुद्दल. तर बघा, ज्या मुद्दल ज्या कालावधीसाठी वापरली जाते त्या कालावधीला म्हणतात मुदत. आता मुदत म्हणजे काय? कालावधी. आता मी सांगितलं तुम्हाला 1 वर्ष, 1 महिना, इयर, मंथ, आपण किती पण दिवसासाठी ज्या जितक्या कालावधीसाठी ती रक्कम जी मुद्दल आपण जितक्या दिवसासाठी घेतलेली आहे तिला काय म्हणतात? मुदत म्हणतात. काय म्हणतात? मुदत. तेवढ्या मुदतीसाठी आपण काय केलंय की तेवढ्या कालावधीसाठी आपण ती रक्कम घेतली आहे. प्रत्येकी 100 मुद्दलाला एकाकी कालावधी मुदतीसाठी जो भाडे आकारण्याचा दर आहे त्या व्याज दर असं म्हणतात. बघा, व्याज ज्या दराने, म्हणजे आपण जे वरचे देतो, आता मी म्हणालो होतो की 1000 रुपयाला 60% लावले तर आपल्याला 1070 रुपये रिटर्न करावे लागतात. हे झालं आपलं 70 रुपये. काय झालं? व्याज. ही काय झाली आपली? मुद्दल. आणि आपण किती महिन्यासाठी घेतलं होतं? 1 महिन्यासाठी, 1 महिन्यासाठी. तर हे काय झालं आपला? हा काय झाला आपला? मुदत. आणि हा ज्या टक्क्यांनी आपण दिलाय तो काय झाला? व्याज दर. हे तुम्ही सर्वांनी लिहून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण हे सगळं ज्याच्यात जितके कन्सेप्ट असतात त्या कन्सेप्ट सगळं आपण शिकलो आहोत. आता आपल्याला अजून एक कन्सेप्ट शिकायची. रास म्हणजे काय? रास म्हणजे मुद्दल प्लस व्याज. मग ही जी किंमत आहे याला म्हणतात रास. 1070 रुपये, त्याच्यात मुद्दल किती? 1000 रुपये आणि व्याज किती? 7 रुपये. याला काय म्हणतात? रास. हे आहे मुद्दल प्लस व्याज, म्हणजे 1070 रुपये. कळालं?
सर्वांना या सगळ्या कन्सेप्टचा स्क्रीनशॉट मारून घ्यायचा आहे, आणि लवकरात लवकर हे सगळं वहीत उतरून घ्यायचं आहे. तुम्ही वहीत लिहिताय ना, तुमचाच फायदा याच्यात. वहीत जर लिहून घेतलं तुम्ही, आता हे फॉर्म्युले देतोय मी काही, ते फॉर्म्युले लिहून घ्यायचे. व्याज इक्वल्स टू मुद्दल इंटू दर इंटू मुदत अपॉन 100. दुसरा सगळं काही काढायचा फॉर्म्युला आपल्याला दिलाय, 100 इंटू व्याज अपॉन मुद्दल इंटू मुदत. तिसरा मुद्दल, सगळं जे काही काढायचं असतं त्याचं सगळं फॉर्म्युल्याने आपल्याला सगळं काही सोडून दिलंय, व्यवस्थित रित्या लक्ष ठेवायचंय. दर इंटू मुदत. आणि चौथा फॉर्म्युला आहे आपला, मुदत इक्वल्स टू इंटू व्याज अपॉन मुद्दल इंटू दर. हे सर्व फॉर्म्युले व्यवस्थितरित्या लिहून घ्यायचे आणि पाठ करायचे. एक तुम्हाला आयडिया सुचवतो, अजून सगळ्या फॉर्म्युलेज आपल्या 14व्या चॅप्टर पर्यंत जितके पण फॉर्म्युलेज आपण केलेत तेवढे सगळे फॉर्म्युले एका रुलिंग पेजवर लिहायचे, आणि तेच फॉर्म्युले तुम्हाला रोजच्या रोज सकाळी उठल्यावर 5-15 मिनिटं तेच रिपीटेड 3-4 वाचून घ्यायचे. तुम्हाला असं करून सगळे फॉर्म्युले पाठ होणार आहेत. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न